विभाग निहाय बैठकानंतर देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोड मध्ये आमदारांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता सह्याद्रीवर बैठक थोड्याच वेळात बैठकीला होणार सुरुवात। प्रत्येक पक्षाकडे असलेल्या जागा त्यांच्याकडेच राहतील। जागा बदलण्याची गरज असेल तर सर्व पक्षांची तयारी। विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भात अजित पवार यांचं वक्तव्य। काँग्रेस पक्षाकडून विधानसभेकरता 135 जागांची मागणी। महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचा प्रस्ताव। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आज तिसरा दिवस। उपराष्ट्रपतींच्या भेटीनंतर ठाकरे अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी पोहोचले। जनसन्मान यात्रेचा शुभारंभ। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी कॅम्पेन। अजितदादांच्या यात्रेसाठीची बसही गुलाबी। राज ठाकरे नांदेड दौऱ्यावर। राज ठाकरेंनी घेतला सचखंड गुरुद्वारा दर्शन। 9 विधानसभा मतदारसंघाचा जिल्ह्यात घेणार आढावा। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत आज मांडलं जाणार। मंत्री किरण रिजिजू मांडणार विधेयक। आरबीआयच्या पतधोरणात बदल नाही तर रेपो रेट जैसे थे। कर्जदारांना दिलासा। शेअर मार्केटमध्ये पुन्हा मंदी। सेन्सेक्स 200 अंकांनी खाली तर निफ्टी सुद्धा 60 अंकांनी खाली। पुण्यात दाखल होता स्वप्नील कुसाळे दगडूशेठ गणरायाच्या चरणी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक कमावत कुसाळेची कौतुकास्पद कामगिरी। ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 पदकांची आता नामी संधी। भालाफेकपटू नीरज चोप्रा आज गोल्ड मेडल करता मैदानात तर हॉकी संघ ब्रॉन्झ पदका करता खेळणार। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।